आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी तीव्र लढ्याला तयार रहा धैर्यशील माने आजपर्यंत 40 अधिक गावात साखळी उपोषण पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी लढा उभारला असून आजपर्यंत चाळीसहून अधिक गावात साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन केलं आहे तरीही प्रशासनानं गांभीर्य दाखवलं नाही त्यामुळे भविष्यात तीव्र लढ्याला तयार राहावे असे आवाहन मालजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं ते शिरोली इथं आयोजित उपोषण प्रसंगी बोलत होते हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती कृती समितीच्या आणि शिरोली ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वपक्षीय साखळी उपोषण आयोजित केलं होतं यावेळी बोलताना कृती समितीचे निमंत्रक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले की पंचगंगा ही आमची जीवनदायिनी आहे तिचं अस्तित्व टिकलं तरच आपलं भविष्य उज्ज्वल आहे शिरोळ हातकणंगले तालुका प्रामुख्याने शेतीप्रधान आहे या पंचगंगा काठावरील पन्नासहून अधिक गावातील लाखो लोकांबरोबरच इतर जीवजंतूंचं आयुष्य अवलंबून आहे त्यासाठी हा लढा उभार उभारला आहे सध्या प्रत्येक गावात साखळी उपोषणाच्या माध्यमातून जनजागर सुरू आहे पण प्रशासन अजूनही सुस्तच आहे तात्काळ प्रशासनानं दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईला सामोरे जावे लागेल यावेळी माजी आमदार राजीव आवळे सरपंच शशिकांत खवरे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपसरपंच सुरेश यादव बाजीराव पाटील पंचायत समिती सदस्या डॉ सोनाली पाटील तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील यांनी ही ही लढाई तीव्र करण्याचे आवाहन केले यावेळी श्वेता गुरव मीनाक्षी खटाळे पुष्पा पाटील प्रकाश कौदाडे हरी पुजारी ज्योतिराम पोरलेकर लियाकत गोलंदाज विनायक कुंभार संग्राम कदम सरदार मुल्ला गोना देशपांडे अनिता कांबळे यांच्यासह हास्य क्लबच्या महिला विविध पक्षांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते शिरोली शिरोलीहून कुबेर हंकारे